एखादा सण उत्सव असो, एखादी राजकीय सभा असो किंवा पूर आलेला असो, खाकी वर्दी ही नेहमीच आपल्या संरक्षणासाठी सज्ज असते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वतःचं घरदार विसरून पोलीस डोळ्यामध्ये तेल घालून आपलं कर्तव्य बजावत असतात. मात्र त्याच पोलिसांना राहण्यासाठी नीट घर सुद्धा नसल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या पाहणीमध्ये समोर आलंय. आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांचा हा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पाहूयात. पोलिसांच्या घरांची काय अवस्था आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मी आता नाशिक रोड पोलीस वसाहतीमध्ये आहेत आणि इथे खरंतर काय सर्व परिस्थिती आहेत, हे पोलिसांची घरं कशी आहेत, त्यांना काय काय अडचणींना सामोरं जावं लागतंय हे आपण बघणार आहोत. या नाशिक रोड पोलीस वसाहतीमध्ये प्रवेश करताच डाव्या हातालाच पोलीस कल्याण निधी अंतर्गत खरं तर हे गार्डन उभारण्यात आलं होतं. या वसाहतीमध्ये अनेक लहान मुलं आहेत, यासोबतच वयोवृद्ध देखील काही पोलीस आहेत जे निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या दृष्टीने खरं तर या उद्यानाची निर्मिती ही करण्यात आली होती. मात्र या उद्यानाची काय अवस्था आहेत हे आपण समोर बघत आहोत. बंद घरांची आपण अवस्था तर बघितलीत, मात्र आता जे कुटुंब इथे राहत आहेत त्यांची काय परिस्थिती आहेत, त्यांची घरं कशी आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत. आपण मध्ये जर बघितलं तर वरती ही पत्र्याची घरं आहेत, यामुळे या पोलीस कुटुंबांना म्हणजे दुपारच्या वेळी घरात फॅन लावण्याशिवाय पर्याय नसतो एवढा इथे उकाडा हा जाणवत असतो. यासोबतच इथे जे इलेक्ट्रिकची फिटिंग असेल किंवा इतर बाकी जे ज्या घरामध्ये ज्या सुविधा खरं तर द्यायला हव्यात त्या इथे अजिबात नाही आहेत. सर, परिस्थिती अशी आहे का पाणी पावसामुळे तो पत्रे तर वगैरे लिकेज होतातच, प्लस मागच्या दारी आमचे दरवाजे वगैरे काहीच मेंटेनन्स नाही, तुटून गेलेले, जनावरं वगैरे बी खूप येतात. घरात लाईट नाही, नीट कलर नाही, पत्रे गळतात, लाईनीमध्ये गवत खूप वाढलं आहे, साप निघतात, लाईनीत लाईटी नाही आहे, झाडं खूप वाढलेत, गटारी तुंबून राहिल्या, टॉयलेट तुंबून राहिले, कुणी लक्ष देत नाही. जर साठवून ठेवलं तरच पाणी मिळतं आणि पाणी इतकं गढूळ होतं तर अक्षरशः नाते आजारी होत्या, तिला तर डायरेक्ट म्हणजे ॲडमिट होती 4-5 दिवस. या घराची खरं तर मागची बाजू कशी आहेत हे मी आता दाखवणार आहेत. पोलीस वसाहतीमधील घरातील ही मागची सर्व बाजू आहेत. इथे आपण जर बघितलं तर घराच्या भिंती या पडक्या झालेल्या आहेत. या भिंतींपेक्षाही अधिक उंचीवरती हे गवत जाऊन पोचले, झाडं झुडपं जाऊन पोचलेली आहेत. खरं तर ही परिस्थिती फक्त नाशिक रोड पोलीस वसाहतीतच नाही तर नाशिकसह अनेक ठिकाणी जवळपास हीच परिस्थिती बघायला मिळते. जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांना सर्व सुविधायुक्त चांगली घरं आता मिळणार का, सरकार या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने बघणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.